जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही असा इशारा सोमवारी जासे येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आलाय. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबासाहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या मशालीचे रुपांतर 16 ऑगस्ट पासून क्रांतीच्या वणव्यामध्ये करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांतीदिनी जासई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा झाला. नवी मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यातील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सदर उपस्थितांनी महापुरुष हुतात्म्यांना तसेच लोकनेते दिबा पाटील यांना वंदन करून या मोर्चाला सुरुवात केली. या मशाल मोर्चात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदे, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेलच्या महापौर कविता चोतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, जेडी तांडेल, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाब वजे, सरपंच संतोष घरत, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, 27 गाव समितीचे नंदराज मुंगाजी, दशरथ भगत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, अर्जुन बुवा चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, साई संस्थान वहाळचे संस्थापक रवी पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, राजेश गायकर, सीमा घरत, रुपेश धुमाळ, दीपक म्हात्रे यांच्यासह कृती समितीच्या विविध शाखांचे पदाधिकारी, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहभागी झाले होते. एक ठाणे जिल्ह्याची जे दिवा पडणारी केले सर्वस्व त्यामुळे हा इथला समाज पण तिथल्या मनुष्याची काय परिस्थिती आहे. सर्व जमिनी घेतल्या गेल्या परवाडी समोरच्या हेच आपल्या आमच्या त्या ठिकाणी भागामध्ये काही अनधिक बांधकामात उभी अनधिक बांधकाम का राहिली जातात त्याची कारण आम्ही सांगितली की त्या ठाणे जिल्ह्यात तुम्ही बांधकामात त्याची कारण सुद्धा शोधून काढली पाहिजे. गावठाण विस्तार झाला नाही. जिथे ज्या 2 मुलं होते तिथे 8-10 कुटुंब झाले. तिथे ना शेती राहिली पण सर्व जमिनी संपादन कायद्याने संपादन केल्या. भूमी झाले, सर्व इंडस्ट्री बंद झाल्या, नोकऱ्या गेल्या, खाडीतले मच्छीमार होता, केमिकल जोपडे पाणी गेला आणि आमचा रेती व्यवसाय बंद केला. त्याला बेघर करण्याची प्रवृत्ती शासनाच्या या वृत्तीमुळे आहे. आज तो काय म्हणतो मला राहायला घर पाहिजे. मग तो अनधिकृत अनधिकृत असो की अधिकृत असो मला राहायला घर पाहिजे. मी कुटुंबपुत्र आहे, माझी जमीन गेली पण त्याला न्याय देण्यासाठी पुनर्वसनाची योजना राज्य शासनाने कदापि घेतली नाही. ज्या दिवशी तुमची संघटन पूर्णपणे ताकदीत उभी राहील तेव्हा पट्टण न्यायालय किंवा ठाणे जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, ज्या ज्या ठिकाणी भूमिपुत्र आहे त्याला न्याय मिळायचा राहणार हे लक्षात घ्या. ही ताकद फार महत्व आहे. आपले जे प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न आहेत डॉक्टर का म्हणतात म्हणून स्थानिक डॉक्टर का म्हणतात बाकी नोकऱ्यांचं असेल विविध प्रकारचे आपल्याला प्लॉट मिळायचे असतील त्या सगळ्या बाबतीतले नुसत्या शेतकऱ्याच नव्हे तर पलीकडे महापालिका असेल, बंगळुरू असेल, ठाणे असेल, बंगळुरू असेल किंवा पलीकडच्या कल्याण असतील या सर्व ठिकाणी आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या आपल्याला प्रश्न सरकारत आहेत. स्थानिक माणसाला प्रकल्प असताना स्थानिक माणसाला तर ते सोडवण्याच्या दृष्टीनं पहिलं नाव आहे आपल्या पहिल्या नंबरचं आपलं आपण हा विषय आता घेतला आहे दिबा पाटील साहेबांचं नाव देणं आणि त्याच्या बरोबरीनं हे प्रश्न सुद्धा सोडवणं आणि त्या सर्व प्रश्न सोडवण्याच्या कामाला या 16 तारखेपासून आपण सुरुवात करणार आहोत. त्या दृष्टीनं आपल्या
शिडको असेल सरकार असेल त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवण्याकरता आतापर्यंत आपण बंद झालं भरपूर झालं आतापर्यंत आपण शांततेचा मार्ग शांततेचा मार्ग त्यांना विश्वास नव्हता आपण शांततेने जिंकणे असं काही नाही ते पण आपण दाखवून दिलं एकदा दोनदा नव्हे तीन वेळा दाखवून दिलं 10 तारीख 24 तारीख 9 तारीख म्हणजे अशा तर 3 वेळा दाखवून दिलं आता 16 तारखेला आम्ही येणार आहोत तो काम बंद करण्याकरता असं पुस्तक येणार नाही तर त्याविषयी काही झालं तरी मागं लागणार नाही जे काय होईल ते बघून जाऊया आता असा विचार केला पाहिजे की ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातली सगळी गावं ही ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढली हा लढा एक दिवसाचा नाही 16 तारखेला काम बंद आंदोलन केलं म्हणून सगळं थांबलं संपेल असंही नाही आजही मी येताना जर टेकड्या बघितल्या त्या टेकड्या मी विसर्जन झालेल्या नाही पुढल्या 3-4 वर्षात होणार नाही तोपर्यंत विमानतळ सुरू तयार होत नाही आणि विमानतळ तयार होत नाही तोपर्यंत सुरुवात होत नाही विमानतळाला सुरुवात होत नाही तोपर्यंत 2024 विधानसभेच्या निवडणुका होत नाही कुणाची सत्ता कायम राहत नाही हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ठाणे रायगड पालघर मला मुंबईचं नाही सांगताय पुढे 3 जिल्ह्यामधला तुम्ही पुत्र तुम्ही इकडे भाषण करताना सांगता अग्री कोळी कराडी याच्यामध्ये दुसरी नावं पण आता जोडायला लागतात आदिवासी आहे मागासवर्गीय आहे कुणबी समाज आहे फार मोठ्या प्रमाणात पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हा सगळा समाज संघटित करावा लागेल आणि नाक दाबल्यावर तोंड उघडलं जातं तसं आपण जर आपली सर्व शक्ती संघटित केली तर सरकारचं नाक दाबलं जाईल आणि सरकारनं बोलायला लागेल की आता आम्ही ते नाव मागे घेतो आणि दिवा पाटलांचं नाव देतो सर आम्हाला पंतप्रधानांची मागणी ऐकली नाही तर 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही थांबू पण 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा हा पंतप्रधान भेट होते आज विचारांची मशाल घेऊन गावभर जातोय पण 16 तारखेनंतर विमानतळाशी संबंधित सर्व कामं बंद केली जातील असं आपल्या अध्यक्षांनी आणि आपल्या व्यासपीठानं शिडकोला इशारा दिला आणि तो खरा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा त्या विमानतळाच्या भूमीमध्ये जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना सजीवायचं आहे आज मोठ्या संख्येनं आपण सारे मंडळी या ठिकाणी आलेले आहात आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्या भाषणाला प्रास्ताविकाला विराम देत असताना एकच फक्त व्यासपीठाला माहिती द्यायची आहे समोरच्या मान्यवरांना माहिती द्यायची आहे की कपिल पाटील साहेब मंत्री झाले आणि कपिल पाटील साहेब मंत्री झाल्यानंतर त्यांना पंतप्रधानांनी सांगितलं की दिल्लीमध्ये थांबा आणि थांबतो आपलं खातं समजून घ्या त्याच्या मार्फत आपल्या देशाला राज्याला जिल्ह्याला काय होऊ शकतो याचा विचार करा आणि म्हणून ते 15 तारखेपर्यंत दिल्लीमध्ये असणार आहे आणि 16 तारखेला ते ठाणे जिल्ह्यात येत आहे 17 तारखेला ते रायगड जिल्ह्यात येत आहे आणि त्यांचा प्रवास आहे अलिबाग पासून पेठ पासून पनवेल आणि इकडे जासई जन आशीर्वाद यात्रा ही काढली जाणार आहे आणि त्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून हुतात्म्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी 16 तारखेला माननीय मंत्री कपिल पाटील साहेब या ठिकाणी येणार आहे इथं पंतप्रधानांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करायचा आहे आणि त्यालाही आपण सर्वांनी पंतप्रधान जे जे आहे आपले जे जे विषय आहे ते विषय घेऊन या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती करतो हा जो मशाल या इथे पेटवून आपण जाणार आणि ती मशाल गावोगावी जाऊन या कृती समितीकडे आलेल्या आकड्यानुसार किमान 350 ते 400 ठिकाणी आज मशाल सर्व प्रत्येक गावामध्ये जाणार आहे आणि या मशालीचा प्रकाश बघून आणि या कार्यकर्त्यांचा उत्साह बघून तरी राज्य सरकारला जाग येते का हे आपण बघूया अन्यथा 16 तारखेचा पर्याय हा सर्वच नेत्यांनी माझ्या आपल्या सर्व श्रेष्ठांनी सांगितलेला आहे तर आणखीन एक आनंदाची बातमी श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि
ग्रामस्थांनी खात घुसकर असं सुरूची भोज इथे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जेवणाची संधी कोणी सोडू नका. मशाली आपापल्या गावात संध्याकाळी जाणार आहे, पण आत्ता आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे. सर्वांना विनंती आहे की ते जेवण जेवल्यानंतरच आपण इथून जा. प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम ज्या विमानतळाला, ज्या नव्या मुंबई विमानतळ म्हणजे ज्या त्या आदितची गाव आहे, त्या गावातील 27 गावांमधील सर्व कार्यकर्ते ही पहिली मशाल इथून घेऊन जातील. ओवळ्या फाट्याला त्यांनी मंडप घातला आणि ते त्या सर्व गावांमध्ये संध्याकाळी मशाल फिरवणार आहेत. ही गांधीजी जी मशाल आहे आपल्या सोबत समोर या ठिकाणी धगधगत आहे. हे दिवा पाटील साहेबांचे ज्वलंत विचार हे आपल्या समोर या ठिकाणी धगधगत आहे आणि म्हणून हे विचार प्रत्येक गावागावात आपल्याला आज घेऊन जायचं आहे आणि 16 तारखेची ललकार घ्यायची आहे. तर मशाल कशासाठी घेऊन चाललोय तर 16 तारखेची ललकार घ्यायची आहे आणि 16 तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम बंद करायचं आहे. म्हणून त्या संदर्भात आजची ही पूर्वत आहे. मी भाषण आज बोलणार नाही कारण तुम्ही सकाळपासून आला त्याची आम्हाला कल्पना आहे. सकाळपासून लोक इथं आलेले आहेत. माझ्या सगळ्या गायकांनी शाहिरांनी या ठिकाणी गाणे आणि पोवाड्यातून प्रबोधन केलेलं आहे. खरं तर गाण्याचं आणि प्रबोधनात पोवाड्यातून जो प्रबोधन होतो तो 100 भाषणातून होत नाही, तेवढं एका गाण्यातून होतो आणि तो प्रबोधन या ठिकाणी या सगळ्या कलाकार मंडळींनी केलेला आहे. त्या सगळ्या कलाकार मंडळींसाठी जरा जोरदार गाणं आहे आणि त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी देखील मी या ठिकाणी सांगतो की 15 तारखेनंतर 30 तारखेच्या दरम्यान तारीख आपल्याला कळवली जाईल. सगळ्या गायकांची एक स्पर्धा दिवा पाटील साहेबांवरती जास्त उत्कृष्ट गाणं जे बोले त्याला 50,000 रुपयाचा पहिला पारितोषिक आहे, दुसरा पारितोषिक 30,000 आणि तिसरं 20,000 अशी पारितोषिक देण्यात येतील. कारण ते स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या खर्चाने त्यांनी हा विडा उचललेला आहे म्हणून त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या एकतेची ताकद प्रचंड आहे आणि ती सरकारला कळली सुद्धा आहे. मात्र नामकरणाचा एक कलमी कार्यक्रम हाती घेऊन त्यांचा घाट घालण्याचा प्रयत्न करताना त्याची जाणीव झाली नव्हती. 10 जून भव्य मानवी साखळी आणि 14 जूनच्या सिडको घेराव आंदोलनात सरकारची भंभेरी उडाली आहे. मात्र झोपेचे सोंग घेत राज्य सरकार कारभार करत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. मात्र खूप झाला अन्याय, आता स्वस्थ बसायचं नाही तर दिबांचं नाव आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा गर्भित इशारा या प्रज्वलित मशालीच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यानुसार विमानतळाचे काम बंद करण्यासाठी सोमवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ओवळे फाटा येथे भूमिपुत्र जमणार आहेत.